विधानसभा निवडणुकीत राजेश क्षीरसागर यांचा पराभव झाला, याबद्दल आज शिवसेनेतील पदाधिकारी आणि शिवसैनिकांचा चिंतन मेळावा दसरा चौकातील शाहू स्मारक भवन येथे शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात निवडणुकीमध्ये क्षीरसागर यांच्या विरोधात काम करणाऱ्यांना शिवसेनेतून काढून टाकावे अशी मागणी बहुसंख्य कार्यकर्त्यांनी केली. शहरप्रमुख रविकिरण इंगवले आणि इतर वक्त्यांनी जिल्हाप्रमुख संजय पवार, दुर्गेश लिंगरस यांच्यावर खरमरीत टीका केली. अहोरात्र झगडून शिवसेना पक्ष वाढवला आणि माझे उद्धव साहेबांनी त्यांचाच किस्सा पुढे चालवलेला आहे. बंधूंनो, आपण रागडी माणसं, ग्राउंडवर काम करणारा एक माणूस आहे, एक रागडा माणूस आहे. आपल्याशी काही लोकांनी गद्दारी केली, तो राजारामपुरीतला उंट तो दुर्गेश लिंगरस, आता त्यांचे नावं सुद्धा मला तोंडात घेऊशी वाटत नाही. मीटिंग नैराश्यपोटी किंवा ह्याच्यासाठी घेतलेली नाही. आम्हाला पक्ष संघटना वाढवायची आहे, पक्षाचं आम्हाला एक चांगलं मजबूत संघटन करायचं आहे आणि त्यातून ही गद्दार आम्हाला हटवायची आहे. ज्या गद्दारांनी या लोकसभेला विधानसभेच्या वेळी शिवसेनेच्या विरोधात स्कार्फ घालून काम केलेलं आहे काँग्रेसचे, आणि आजही ती लोक शक्तीस्थळावर बाळासाहेबांचा फोटो पुजतात, बाळासाहेबांचे फोटो टाकतात, शिवसेना माजी शिवसेना प्रमुख म्हणून टाकतात, तर मला तुमच्या माध्यमातून असं सांगायचं वरिष्ठांना की यांच्याकडे जे काय पद दिलेलं आहे ना हकालपट्टी करून टाका. त्यांची त्या गद्दारांच्या लागणार गद्दारी आयुष्यभर ही पेरलेली आहे, नसानसातून पेरलेली आहे. त्या देवधर जे रावते साहेब असतील, माझे संपर्क प्रमुख दुबोळकर साहेब असतील, त्यांच्या अंगावर कशा पद्धतीने जाऊन गेले या पत्रकारांनी छापलेलं आहे. आणि त्याच्या विरुद्ध बघितलं तर अखंड पश्चिम महाराष्ट्र, मी फक्त कोल्हापूर जिल्हा म्हणत नाही मित्रांनो, अखंड पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या नेत्याचं नाव आज कणखरपणानं घेतलं जातं, शिवसेनेचा ताटबाणा आणि तोच आमची ती शिवसेना म्हणणारा, तर पश्चिम महाराष्ट्र एकमेव नेता राजेश क्षीरसागर साहेब गद्दारांना साथ देणाऱ्या संजय पवारांची चौकशी व्हावी हा त्यामधला एक प्रमुख म्हणणं आहे. पण मला हेही कळत नाही की हकालपट्टी केलेली ही जी लोक आहेत ती कशा पद्धतीनं पुन्हा या शिवसेनेत कार्यरत होतात हेच मला कळत. मान स्वाभिमान ह्या सुद्धा काही गोष्टी माणसाला असायला पाहिजेत, पण त्या सुद्धा या ठिकाणी दिसून येत नाही. म्हणून दुर्गेश लिंगर, त्याच्यानंतर तुमचे कमलाकर जगदाळे, ही जी मंडळी आहे त्या मंडळींचा जर समजा एखाद्या ठिकाणी सहभाग असेल, एखाद्या जिल्हा प्रमुखाशी जर त्यांचं लागेबंदी असतील, तर मग आणि असं म्हणणार की त्या जिल्हा प्रमुखांचं सुद्धा त्यामध्ये त्यांचे होकार होता काय? जो निर्णय आपल्याला अपेक्षित नव्हता किंवा धक्कादायक होता तो लागलेला आहे. आपल्या सर्वांना, म्हणजे केवळ फक्त आमदार साहेबांना, मी आता अजूनही आमदार साहेबच म्हणतो त्यांना, किंवा त्याच्या घरच्या लोकांना नातेवाईकांना म्हणण्यापेक्षा आपण सगळं एक परिवार म्हणूनच त्यांच्यासोबत होतो, सगळ्यांना अत्यंत जिव्हारी लागणारा हा असा पराभव आहे. आपला या मतदारसंघातला झालेला पराभव या गद्दारांच्यामुळे झालेला नाही, कारण हे जे गद्दार होते हे मागच्या निवडणुकीत छुपे गद्दार होते आणि या निवडणुकीत त्यांनी उघडपणे गद्दारीची भूमिका घेतली, त्यामुळं या पराभवाला कारण वेगळे, परंतु गद्दारांची गद्दारी मात्र कायम आहे. शिवसेनेमध्ये दोन असा एक वर्ग आहे, एक व्यक्ती पहिला म्हणजे शिवसेनेतील अनाजी पंत म्हणाला पण हरकत नाही ते म्हणजे संजय पवार, आणि दुसरा एक वर्ग की ज्यांचे हकालपट्टी करून देखील ज्यांना लाज नाही ते म्हणजे दुर्गेश लिंगरस. माझे आमदार क्षीरसागरांना 75,000 मतदान पडलं, 75,000. शिवसैनिकांनी एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे उपस्थितांनी, जर आमदार क्षीरसागर माजी आमदार क्षीरसागरांच्या बद्दल खरोखरच विरोधी लाट असती, तर भाजपचे जे दोन आमदार पडले 40-40, 50-50 हजार मतानं, तर तसे आमदारांचा पराभव झाला असता. तो पराभव तसा झालेला नाही, हा पराभव फक्त बावडा आणि बीजेपीमधल्या ठराविक पांडवळांच्यामुळे हा पराभव झाला हे लक्षात घ्या. मी दोनच वाक्य अतिशय जबाबदारीनं बोलतोय, बावडाच का? बावडा कोण आमचे विरोधक नाही, पण आपण तिथं कशा पद्धतीनं कामास कमी पडलो असेल, किंवा स्थानिक नेते त्यांचे जे कोण पंटी पाटील आहे ते नेत्यांना दिलेलं जिल्हा प्रमुख पद, जिल्हाध्यक्ष पद जे आहे त्याला मानवंदना म्हणून त्यांनी मतदान केलं असेल असं आपण धरून जाऊ, पण ज्या बावड्यानं शिवसेनेवर अतिशय प्रेम केलं गेली 10-15 वर्ष, तो बावडा 30% का आला याची शहानिशा करणे भविष्यातील काळाची गरज आहे.
शिवसेना स्थापन झाल्यापासून ते आत्ताच्या क्षणापर्यंत पदभार स्वीकारल्यानंतर ज्या लोकांनी आंदोलनं केली, मग त्यात संजय पवार आहे, त्यांची कोण कोण एक्सवाजन लोक त्या आंदोलनात सहभागी असतात. आज खरोखर कळकळीनं आणि तळमळीनं सांगायची इच्छा झाली, यांचं आंदोलन म्हणजे हे एक कोल्हापूर शहरातलं विशिष्ट प्रकारचं टेंडर दादा, म्हणजे संजय पवार म्हणणं चुकीचं ठरणार, टेंडर दादा. आंदोलन केलं की संध्याकाळी यांची बैठक 100% पूर्ण होते, डिलिंग झालेलं, त्याशिवाय यांचं आंदोलन थांबत नाही. विनंती करतो पत्रकार बंधूंच्या समोर शिवसैनिकांना की इथून पुढच्या कालावधीमध्ये शिवसेना जशी पहिला होती तशीच पुनर्स्थापित करायची असेल तर हे आनाजी पंतांनी, हा जो दुर्गेश इंग्रज आहे, त्यांना 100% हकालपट्टी करण्यासाठी सर्वांनी ताकदीनं उतरावं. आणि जर हा दुर्गेश इंग्रज शिवसेनेचं बॅनर लावून जर इथून पुढच्या कालावधीमध्ये त्यानं जरा देखील थोडाफार देखील प्रयत्न केला तर तो 100% शिवसेना शेरप्रमुख या नात्याने मी आज ग्वाही देतो इथं की त्याचा कार्यक्रम कोणताही मी होऊन देणार नाही, तो कार्यक्रम हाणून पाडल्याशिवाय मी राहणार नाही. शिरसागर साहेबांचा पराभव करण्यामागं ह्या दोन जातीवादी घटना, म्हणजे यांना खानेड्या जातीचे म्हणायला आपल्याला चुकीचं ठरणार नाही, संजय पवारांनी यांना. मी एकंदरीत दोन पक्षांना खरोखर मनापासून मानत होतो, एक म्हणजे शेतकरी कामगार पक्ष आणि दुसरा म्हणजे शिवसेना. आणि ह्या पक्षातील लोक फुटतील पण खरोखर दुसऱ्याला मदत करणार आणि दुसऱ्याला मतदान करणार, ते शांत बसतील. पण आज काळिंबा पासला येईल, कारण ही कोण आहे खरोखर पत्रकार बंधूंनी टेंडर दादा आहेत. आयुष्यभर यांनी ह्या 15 वर्षात शिवसेनेचे मफलर घालून टेंडर पास केली, गांधीनगर लुटला, व्यापारपेठ लुटली, आणि टेंडर करून 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 या अशी गब्बर झाल्या की यांना इलेक्शन नको आहे, फक्त इलेक्शनमधील विरोधी पार्टीकडून पैसा खाणे हे यांचं प्रमुख उद्दिष्ट आहे. शिवसेना जिल्हा प्रमुख झाल्यापासून ते आत्ताच्या क्षणापर्यंत संजय पवारांनी एक शाखा काढल्या त्या मला सांगा. जो जिल्हा प्रमुख असतो त्यांना कुठलाही 2 नंबर धंदा करता कामा नये, त्या माणसाचं पद्मावतीच्या दारात व्हिडिओ गेम आहे. का बोलायला लावले, आजपर्यंत ती बोलत नव्हतो, जाऊन दे म्हणत होतो. पण असा जर टेंडर दादा जिल्हा प्रमुख असेल तर याची हकालपट्टी करावी आणि ह्या व्यक्तीची चौकशी व्हावी यासाठी आज हा मेळावा भरण्यात येतो आला होता. आणि ह्या मेळाव्यासाठी आमदार क्षीरसागरांचं मार्गदर्शन लाभलं, माझे आमदार क्षीरसागरांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे. आणि आमदार क्षीरसागर हे माझे आज झालेलं आहे आणि पुन्हा त्यांना अजीव करण्यासाठी, पुन्हा शिवसेना सक्षम करण्यासाठी शिवसैनिकांनी आयया ताकदीनं तळमळीनं आणि त्यागानं पुन्हा बाहेर पडावं, एवढी मी या मेळाव्यामध्ये सर्व शिवसैनिकांना विनंती करतो. या मेळाव्याला महेश उत्तुरे, राहुल बंदोडे, रमेश खाडे, गजानन भुरके, रणजित मंडलिक, सचिन भोळे, अभिजित गजगेश्वर, मुकुंद मोकाशी आणि शिवसैनिक उपस्थित होते. कॅमेरामन रोहित सूर्यवंशी सह उत्तम पाटील, लाईव्ह मराठी, कोल्हापूर. आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.